नमस्कार, देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दाट आणि मजबूत केसांसाठी स्वयंपाकघरातील 5 गोष्टींनी घरच्या घरी कसा मसाज करू शकतो त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। केसांचं आरोग्य टाळूच्या त्वचेवर अवलंबून असते। टाळूची त्वचा निरोगी असेल तर आपले केस सुंदर आणि मजबूत राहतात। घनदाट, मजबूत, सुंदर, लांबसडक आणि चमकदार केस तुम्हाला हवे असल्यास आपल्या टाळूच्या त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घ्या। आहारामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करावा। तसंच स्वयंपाकघरातील काही सामग्रींचाही टाळूच्या मसाजसाठी तुम्ही उपयोग करू शकता। यातील पोषण तत्वांचा केसांच्या मुळांना खोलवर पुरवठा होतो। या सामग्रींपासून टाळूला मॉइश्चरायझर मिळतं आणि कोंडेची समस्या देखील कमी होते। केस गळतीचं मुख्य कारण म्हणजे कोंडा। ही समस्या दूर करण्यासाठी नैसर्गिक उपचारांची मदत घ्यावी। चला तर मग पाहूया केसांसाठी उपयोगी असलेल्या सामग्रीबद्दलची माहिती। कांदा। टाळू निरोगी ठेवण्यासाठी कांदा हा स्वस्त आणि मस्त उपाय आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये कांदे असतातच। केसांसाठी उपाय करताना कांदा मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा, किंवा चिरलेला कांदा एक ग्लास पाण्यामध्ये उकळा आणि त्याची पेस्ट करून केसांना लावा। ही पेस्ट केसांना लावून हलक्या हाताने मसाज करा आणि जवळपास 10 मिनिटे पेस्ट केसांमध्ये राहू द्या, जेणेकरून कांद्यातील पोषण तत्वांचा मुळांना खोलवर पुरवठा होईल। कांद्याच्या रसामुळे केसांची वाढ होते, तसेच केस कोंडा कमी होऊन केस गळतीही दूर होते। दही। अर्धा वाटी दही सामान्य तापमानामध्ये ठेवा आणि थोड्या वेळानं आपल्या केसांच्या मुळांना लावून मसाज करा। दह्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात आहे, यामुळे टाळूच्या त्वचेशी संबंधित संसर्ग दूर करण्यासाठी दही हा रामबाण उपाय आहे। कोरडे तसेच निर्जीव केस, केसांमध्ये खाज सुटणे इत्यादी समस्या दह्यामुळे कमी होऊ शकतात। दही हेअर मास्कमुळे केसांना नैसर्गिक स्वरूपात मॉइश्चरायझर मिळते आणि टाळूच्या त्वचेमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो। लिंबू रस। लिंबूचा रस वाटीमध्ये काढून घ्या। यानंतर लगेचच या रसाने आपल्या केसांना हलक्या हाताने मसाज करा। आपली बोटे गोलाकार दिशेनं फिरवून केसांची मसाज करा। केसांसह टाळूचाही मसाज करावा। यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर सौम्य शॅम्पूने आपले केस स्वच्छ धुवून घ्या। कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याच्या पानांमध्ये बीटा कॅरोटीन आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं। कढीपत्त्याची पानं केसांसाठी पोषक आहेत। या पानांची जाडसर पेस्ट तयार करून त्यामध्ये पाणी मिक्स करा। तयार झालेलं हेअर मास्क आपल्या टाळू आणि केसांना लावा। जवळपास 5 मिनिटे केसांचा मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। केस धुण्यासाठी हर्बल शॅम्पू किंवा शिकाकाईचा उपयोग करावा। शुद्ध तूप। एका वाटीमध्ये 1 किंवा 2 चमचे तूप घ्या आणि तूप वितळण्यासाठी ही वाटी गरम पाण्यामध्ये ठेवा। तूप थंड होऊ द्यावे। यानंतर तुपाने आपल्या केस आणि टाळूचा हलक्या हाताने मसाज करावा। तुपामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं। या घटकांमुळे केसांची चांगली वाढ होते। जवळपास 10 ते 15 मिनिटे टाळूचा मसाज करावा। तुम्हाला शक्य असल्यास रात्रभर तूप केसांना लावून ठेवा। सकाळी उठल्यानंतर शिकाकाई किंवा शॅम्पूने केस धुवून टाका। अशा प्रकारे या घरगुती वस्तूंनी जर तुम्ही तुमच्या केसांना मसाज केला तर तुमच्या केसांवर नक्कीच चांगले परिणाम दिसून येतील। मात्र हे सर्व उपाय नियमित करणं आवश्यक आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।